नमस्कार। आंदोलन करता एसटी कर्मचाऱ्यांवर कोणतीही कारवाई करू नये अशी मागणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केलेली आहे। वेतन व इतर मागण्यांसाठी मागील काही दिवसांपासून राज्यभरातील एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन सुरू केलं आहे। राज्यातील काही ठिकाणचे एसटी आगार बंद आहेत तर दुसरीकडे एसटी कर्मचाऱ्यांवर कारवाईसाठी प्रशासनाच्या हालचाली सुरू असल्याचं वृत्त आहे। या संपकरी आंदोलनकर्त्या एसटी कर्मचाऱ्यांवर कारवाई करू नये अशी मागणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना याबाबत एक पत्र लिहिलं आहे। राज ठाकरे यांनी एसटी कर्मचाऱ्यांवर कारवाई झाल्यास त्यांच्यातील असंतोषाचा उद्रेक होईल असा इशारा पत्रातून दिला आहे। एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरणाच्या मागणीसाठी किंवा आंदोलनात सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांवर सेवा समाप्ती वा अन्य कोणतीही कारवाई करण्यात येऊ नये, अन्यथा कर्मचारी कामगारांमधील असंतोषाचा उद्रेक होईल असं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटलेलं आहे। याबाबत तुम्हाला काय वाटते कमेंट करून कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा आणि आपलं चॅनल जरूर सबस्क्राईब करा।